आज आपण महाराष्ट्रातील वनसंपत्ती हा चॅप्टर सुरू करत आहोत। महाराष्ट्रातील वनसंपत्ती, वनसंपत्तीचे म्हणजे वनाचे एकूण 8 प्रकार पडतात। उष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित वने, उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने, उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने, किनारीपट्टी किनारीलगत असलेले किनारपट्टीचे वने, उष्णकटिबंधीय काटेरी वने, किनारपट्टीवरील खारपुट्टीचे वने, असे वनाचे एकूण 7 प्रकार पडतात। उष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित वने, उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने, उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने, उष्णकटिबंधीय काटेरी वने आणि किनारपट्टीवरील खारपुटीचे वने। त्याच्यातील आज पहिला प्रकार आपण बघत आहोत, उष्णकटिबंधीय सदाहरित वने। सदाहरित म्हणजे सदाहरित म्हणजे 12 महिने जे हिरवे राहिले राहतात वने, त्याला सदाहरित म्हणतात। 12 महिनेच हिरवेगार राहणाऱ्या वनाला आपण सदाहरित वने असे म्हटले जाते। मग सदाहरित वने कुठे आढळतात? जेथे जास्त पाऊस असेल। पाऊस कुठे आहे? आंबोली घाटात, म्हणजे सिंधुदुर्गच्या प्रदेशात। म्हणून सदाहरित वने हे आपल्याला सिंधुदुर्ग प्रदेशात जिल्ह्यात आढळतात। प्रदेश कुठं? सिंहद्रीच्या पायथ्यालगत सावंतवाडी प्रदेश सिंधुदुर्ग येथे हे वृक्ष आढळतात। वृक्ष वार्षिक पर्जन्य 200 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पर्जन्य असणाऱ्या भागात हे आढळतात। जे याचं नाव प्रकारच आहे सदाहरित वने, म्हणजे सदा हरित हिरवेच राहणारे वने। तिथे जास्त पाऊस असल्याशी हिरवे वनस्पती राहू शकतच नाही, म्हणून हे सिंधुदुर्ग येथे आढळतात। तिथे वार्षिक पर्जन्यसुद्धा 200 सेंटीमीटरपेक्षा जास्तच आहे आणि तिथं चोवीस तास पाऊस पडून 12 महिने पाऊस असल्यामुळे जास्तीत जास्त पाऊस असल्यामुळे त्याच्यातील त्या मातीच्यावरील काळी मातीचे थर वाहून जाऊन तेथे जांभी मृदा तयार झालेली आहे, म्हणून त्या भागात खास करून जास्त करून जांभी मृदाच आढळली जाते। ही मृदा कुठं आढळते? भरपूर पाऊस, जास्त आर्द्रतेचे प्रमाण, जमिनीमध्ये ह्युमसचे मुबलक प्रमाण, या प्रदेशात ही वने आढळतात। वृक्षाचे प्रकार, त्या सदाहरित वनामध्ये कुठं कोणकोणते वृक्ष आढळतात प्रकार, त्याचे नागचंपा, फणस, कावसी, जांभूळ, शिस, ओक, तैलाताड़ हा प्रकार मेन आहे। तैलाताड़ पांढरा सिधार हे तेथे वृक्ष आढळतात। हे वृक्ष महत्त्वाचे कसे? आर्थिकदृष्ट्या काही महत्त्वाचे, कारण लाकूड कठीण असते। 24 तास पाऊस पडत असल्यामुळे तेथे लाकूड कठीणपणा असतो त्या लागतामध्ये आणि इंधन वापरणे प्रामुख्याने वापर इंधनासाठी घेतला जाऊ लाकूड म्हणून ह्या इंधनाचा वापर केला जातो। उष्णकटिबंधीय सदाहरित वने म्हणजे सदा हिरवेच राहणारे वनस्पती, यांना उष्णकटिबंधीय सदाहरित वने असे म्हटले जातात। वृक्षाची उंची 45 ते 60, तिथं वृक्षामध्ये स्पर्धा लागलेली असते कोणाला प्रकाश जास्त मिळेल, कारण जास्त पाऊस पडल्यामुळे तिथे प्रत्येक बी उगवलेलेच असते। तिथं जास्त प्रमाणात वृक्षाचं आच्छादन झालेलं असते। आपण पाऊस पडल्यामुळे हिरवं राहिल्यामुळे तेथे वृक्षाचे आच्छादन झाले असल्यामुळे त्यांना सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी आपली कसं तुळस सूर्यप्रकाशाच्या दिशेने उंच वाढले, तसे तिथे सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वृक्षाची उंची वाढत चाललेली असते।